आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या वतीनं शिवसेना सातपूर विभाग शिवसंपर्क अभियानाअंतर्गत भव्य शिवबंधन सोहळा तसंच मिसळ पार्टी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, नगरसेवक दिलीप दातीर, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, शहर प्रमुख महेश बिडवे आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी याप्रसंगी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पक्षाकडे मागणी करणार आहोत की या मतदारसंघामध्ये खरंतर या मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय माजी मंत्री बबनरावजी घोलपनाना यांच्या माध्यमातून हा नाशिक पश्चिम मतदारसंघ पूर्वी देवळालीचा भाग होता आणि तो शिवसेनेचा बाले किल्ला होता. आणि निश्चित 2009-14 यात जे काही झालं ते आपण सर्व साक्षीदार आहात. परंतु आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, आदरणीय पक्षप्रमुख असतील, जो काही आदेश देतील त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांचं स्वप्न आहे की विधान भवनावरती पुन्हा एकदा भगवा पडकला पाहिजे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बसला पाहिजे. या दृष्टिकोनातून इति होईल ते सर्व ज्येष्ठ करतीलच, आपले नेते मंडळी करतील, परंतु आपली काम आहे, आपली जबाबदारी आहे, आपले पक्षप्रमुख, आपले जे काही पदाधिकारी आहे, जे आपल्याला सूचना देतील त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. माझं तर प्रामाणिक मत आहे, पद येतात जातात, माणूस काही पदाने ओळखला जात नाही, माणूस त्याच्या कामाने ओळखला जातो. आणि निश्चित या व्यासपीठाला शब्द देतो की एक कार्यकर्ते म्हणून आपण सर्वच निश्चित कार्यरत राहू. हे बघा, निवडणुका येतात, निवडणुका जातात, आणि उद्योजित एकदम म्हणजे प्रामाणिक नेतृत्व आपल्या शिवसेनेला मिळालेलं आहे. बघा, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहे. आपण आठवत असाल की उद्धव साहेबांचा फोन आला आणि दीपक, माझा मुलगा या ठिकाणी आहे, दीपक आणि भूषणची उमेदवारी मागे घेतली. हा आदेशाचं पालन करणारे शिवसैनिक, तिकीट कोणालाही मिळू द्या ना, त्याच्या पाठीमागे उभं राहू ना. मला मिळालं तर तुमची मला गरज आहे, तुम्हाला मिळालं तर माझी गरज लागणार नाही का? या शिडकोतन 2,70,000 मतदान आहे, 2,70,000, 3,98,000 मतदान टोटल मतदारसंघाचं आहे आणि लोकसभेला 1,44,000 मतदान या मतदारसंघाने दिले. 48,000 मतदार सातपूरमधनं मिळाले आणि 97,000 मतदार शिडकोतनं मिळाले. लीड 79,000 शिडकोतनं मिळाला. तो किती वर्षापासून संघटनेत आहे, आम्ही सगळ्यांनी आमची माहिती दिली. आमच्याबरोबर दिलीप भाऊ दातीर पण होते. मला विचारलं तू निवडणूक कुठनं लढणार आहे, म्हटलं साहेब मी माझ्या आयुष्यात खरंच कधीच निवडणूक लढणार नाही, परंतु मी तुम्हाला नाशिकमध्ये माझं जीवाचं रान करेल. वेळप्रसंगी शत्रूंशी लढताना माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सचिन भाऊ आम्ही तुम्हाला 100% नाशिकमधनं आमदार निवडून देऊ. सातत्याने आप्पा आम्ही भाषणात बोलत असतो, तुमचं मार्गदर्शन मला कायम असतं. मित्रांना तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, मला वेळोवेळी आप्पा सूचना करत असतात, काय बोललं पाहिजे ते सुद्धा सांगत असतो. खरं तर आमच्या नेमणुका झाल्यानंतर अजय भाऊंना सुद्धा आनंद झाला, त्यांनी सुद्धा मला फोन करून माझं अभिनंदन केलं, कार्यक्रमाला हजर पण राहिले. परंतु आत्तापर्यंत कळत न कळत कधीही आम्ही कोणाचा अपमान नाही केला, त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना मान दिला. ताबडतोब लगेच विधान परिषद लागली, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा लागली. खरोखर मित्रांनो, एक लहानपणापासून एक सगळ्यांनी आपण एक छोटं उदाहरण बघितलेलं आहे, एखाद्या कुटुंबात एखाद्या घरात शेवटी आमचं कौतुक सुद्धा आम्ही केलं पाहिजे. आता इच्छुकांनी आपल्या सगळ्यांनी गोड मार्गदर्शन केलं, पण ज्यावेळेस एखाद्या कुटुंबात एखादं बाळ जन्माला येतं, ती मुलगा असो ती मुलगी असो, मुलगी असली की ते कुटुंब आजूबाजूचे सहकारी म्हणतात का अरे तुझ्या घरात लक्ष्मी आली, नक्की तुझ्या कुटुंबाचा उद्धार होईल, तुझ्या घरात मुलगा आला
नक्की तो काहीतरी करेल, तुझं नाव मोठं होईल. पण खरोखर मित्रांनो आम्हाला सुद्धा असं वाटतं की अंधश्रद्धा नाही ती श्रद्धाच आहे. ज्यावेळेस आमच्या दोघांचा महानगर नेमणूक झाली खरोखर या शिवसेना कुटुंबात विलासांचा मला आमचा संतोष था. त्याच्यानंतर देवा बिवा ह्या सगळ्या मंडळींचा मला एक 4-5 7-8 दिवसापूर्वी फोन आला होता सुधा भाऊ. त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा असा उपक्रम सुरू करतोय आणि अशा अशा आम्ही 1,00,000 शिवबंधनं आम्ही प्रत्येक हातामध्ये प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला बांधणार आहोत. अतिशय चांगला उपक्रम आहे, हा फार अगोदर करायला पाहिजे होता नामदेव. पण चला ठीक आहे, उशिरा का होईना, परंतु जे सुरू केलंय ते अत्यंत चांगलं काम आहे. प्रत्येक घरात प्रत्येक दारामध्ये प्रत्येक घराला जर शिवसेना मय आपण जर करू इच्छित असाल तर ही संकल्पना अत्यंत चांगली आहे. आतापर्यंत शिवसेना ही प्रत्येकाच्या काळजाला भिडलेली आहे, प्रत्येकाच्या काळजापर्यंत पोहोचली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपलं कामही या भागामध्ये पोहोचलंय. म्हणून मागच्या वेळेला या विभागामध्ये एक नगरसेवक होता महेश विलास शिंदे, आता 7-8 झाले. म्हणजे तुमच्या केलेल्या कामाची पावती 7-8 मध्ये रूपांतरित झाली याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. आणि निश्चितपणे ती पावती आपण सगळ्यांनी मिळून दिली तीच खरं शिवसेनेचं हे वरदान आहे. बरेच भाषण बरेच चांगले चांगले नाही, भाषणामध्ये कोणाचं हे घ्यायचं नाहीये महेश, पण निश्चितपणे एक अत्यंतकरांचं वैशिष्ट्य काय असेल, नाशिकची एक वेगळी ओळख असेल तर ती मिसळ आहे. आणि शिवबंधन आता एक पवित्र सोहळा, 1,00,000 शिवसैनिकांना 1,00,000 नागरिकांना शिवबंधन बांधतो, त्यांना शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं शिवबंधनात अडकवणं मला वाटतं याचाच अर्थ असा आहे. हा पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यावर स्पष्ट होतो. आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमले आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा शिवसेनेनं मिळाला पाहिजे. युती झाल्यानंतर सुद्धा अथवा युतीचं काय होईल मला माहीत नाही, ते आमचे पक्षप्रमुख ठरवतील, परंतु ते आदेश देतील. आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की हा पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सुटावा आणि शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी फडकावा. पश्चिम मतदारसंघात 1,00,000 शिवसैनिकांना शिवबंधन बांधणार असल्याचा उपक्रम राबवणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी व्यक्त केली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ युती झाली हो अथवा ना हो, युती जर झाली तर हा प्रामुख्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवा अशी सर्वांची इच्छा आहे, सर्वांची मागणी आहे. या नाशिक लोकसभा मतदारसंघातील हा महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ. यामध्ये आमचे 22 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. नुकत्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी 1,44,000 इतकं मतदान लोकसभेला आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी दिलेल्या मतदारांनी दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत 99 पासूनचा हा मतदारसंघ आजपर्यंत सर्वाधिक नगरसेवक या मतदारसंघातून शिवसेनेचे महानगरपालिकेमध्ये गेलेले आहे. तर ह्याच माध्यमातून आता ज्या काही भोग घातलेल्या काही दिवसावरती ज्या निवडणुका येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या, तर त्या विधानसभेमध्ये जर युती झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेनाच घ्यावा अशी सर्व शिवसैनिकांची मागणी आहे. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्ही 1,00,000 शिवबंधन या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना बांधत आहोत आणि सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी सर्व जिल्हास्तरीय जे नेते आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलून त्यांना सर्वांना आम्ही या ठिकाणी सांगत आहोत की हा मतदारसंघ शिवसेना सोडला पाहिजे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना सुद्धा आम्ही सर्वांनी हा मतदारसंघ सोडावा अशी विनंती केलेली आहे. आणि या मागचा उद्देश या कार्यक्रमामागचा उद्देश असा आहे की प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आम्ही हे सामुदायिक शिवबंधन कमीत कमी 5,000 लोकांना या ठिकाणी एकत्र बांधून सर्वांचीच इच्छा सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पक्षप्रमुख आणि वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमात माजी मंत्री बबन घोलप उपस्थित झाल्यानं त्यांचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी माझी भेट झाली. मी नाशिकचा हा पश्चिम मतदारसंघ आहे हा शिवसेनेला सुटावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे, कारण हा माझा जुना मतदारसंघ आहे. मी 20 वर्षे या मतदारसंघातून 4 वेळा निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि अशी विनंती केलेली आहे की हा मतदारसंघ आम्हाला जर सुटला तर आम्ही निश्चितपणानं इथून आमदार देऊ. आणि साहेबांनी मला सांगितलं आहे की आपण जागेची मागणी केलेली आहे, जागा जर सुटली तर निश्चितपणानं तुम्ही सांगाल तो उमेदवार आम्ही तिथं देऊ
आणि आत्ताचा मी मिसळ पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. विलासांना हे दरवर्षी अशा पद्धतीचं एक गेट टुगेदर म्हणू द्याला, संवाद कार्यकर्त्यांचा साधण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आज शिवबंधनाचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आहे. 1,00,000 शिवबंधन आम्ही युवकांच्या हातामध्ये, युवतींच्या हातामध्ये बांधणार आहोत आणि शिवसेनेचे मतदार तयार करणार आहोत, अशा प्रकारची ही व्यूहरचना आहे आणि त्याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद आहे. पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा अशी विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती होणार की नाही, का स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील याचं चित्र स्पष्ट झालेलं नसताना गुरुवारी शहरात पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेचंच औचित्य साधत शिवसेनेकडून या शिवबंधन सोहळा आणि मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आल्यानं संभ्रमात अधिकच भर पडू लागलीय. या कार्यक्रमास योगेश गांगुर्डे, नैना गांगुर्डे, अलका गायकवाड, युवराज धात्रक, उपमहानगर प्रमुख देवा जाधव, नगरसेविका सीमा निगळ, पूनम मोगरे, तुकाराम मोराडे, बाळागवळी, गोकुळ नागरे, महानगर प्रमुख सचिन मराठे आदींसह सर्व नगरसेवक, विभाग संघटक, समन्वयक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.